नमस्कार मीरा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय कळीचे लाडू म्हणजे शेवीचे लाडू खूप जुनी आपल्याकडे एक पद्धत आहे कळीचे लाडू आता नवीन नवीन पद्धतीने खूप सारे लाडू बनवतात पण ही जुनी पद्धत सगळ्यांनाच आवडते ते म्हणजे शेवीचे किंवा कळीचे लाडू चला तर मग बघूया कळीचे लाडू कसे बनवायचे इथे मी सा एका वाटीने मोजून सहा वाटी बेसनपीठ घेतलेले त्याच वाटीने मोजून सहा वाटी, वाटी साखर घेऊया वजनी प्रमाणात म्हणलं तर इथे सातशे ग्रॅम बेसनपीठ आहे आणि सातशेच ग्रॅम साखर आहे आपल्याला हे, हे।, हे सम प्रमाणात घ्यायचे आपल्याला याच्यात चवीनुसार चिमूडभर मीठ घ्यायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम बनवायचं तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी हे बॅटर मीडियम प्रकारे बनवलेलं आहे अशा प्रकारे मी बनवून ठेवलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवायचं दहा मिनटं हे ठेवायचं आहे झाकण ले 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 ले। तर आपलं तिथे इथे कढई मांडलेली आहे मी कढई आकाराने थोडी मोठीच घ्या शेव तळण्यासाठी माझ्याकडे नाही आहे छोट्या आकाराचीच कढई मीडियम साईजची कढई घेतलेली आहे मी तुमच्याकडे जर याच्यापेक्षा मोठ्या आकाराची कढई असली तर तुम्ही ती घेऊ शकता इथे आपल्याला साच्या घेतलेला आहे मी म्हणजे शेवगा किंवा चकली बनवायचा साचा त्याच्यामध्ये एक दोन प्लेट असतात एक मिडियम साईजची शेव बनवाय बनवण्यासाठी असते आणि एक छोट्या साईजची असते त्याच्यातली मी एकदम छोटी साईजची प्लेट घेतलेली तुम्ही बघू शकता आता आपण साच्याला मस्तच तेल लावून घेतलेलं आहे इथे दहा मिनटं झालेली आपलं पीठ भिजून घेतलेलं आहे आपण तर आपल्याला हे पीठ अजून एकदा बॅ असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्तच आपलं बॅटर बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे साच्यामध्ये अगदी दोन ते अडीच चमचे भरायचे जास्त नाही भरायचं आणि आपल्याला आता काय करायचं आहे साच्याचं सा वरचं झाकण पण लावून घ्यायचं आणि आपलं तेल पण इथे गरम झालेलं आहे तेलामध्ये आपल्याला शेव पाडून घ्यायची कळीचे लाडू म्हणलं की सगळ्यांचे आवडीचेच असतात असं नाही की कळीचे लाडू आपण फक्त दिवाळीसाठीच बनवतो कधीतरी आपल्याला गोड खावंसं वाटलं की क बनवा कळीचे लाडू बनवायचे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आपल्याला या कळीचे लाडू बनवण्यासाठी मदतीला एखादी मैत्रीण किंवा कोणी घरातलं असलं तर खूपच मस्त पण नसेल तरी चालेल मी हे मला कोणीच मदतीला नाही आहे एकटीच आहे मी तरी पण मी हे मस्त बनवलेले आहेत अगदी परफेक्ट कळीचे लाडू बनवलेले आहेत तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता आपण याच्यामध्ये तेल तर आपलं गरम झालेलं आहे आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता आपल्याला मीडियम गॅसवरच ही शेव तळून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही पलटून घेतली आहे आपल्याला ही शेव जास्त वेळ तळून घ्यायची नाही तुम्ही बघू शकता जर आपण तेल तेलामध्ये शेव सोडली आणि तेलावर जेवढ्या बुडबुड्यावरती येतात त्या बुडबुड्या बुडबुड्या संपेपर्यंतच आपल्याला शेव तेलामध्ये ठेवायची तुम्ही बघू शकता कशा बुडबुड्या तेलामध्ये येतात ह्या जर बुडबुड्या आपल्या कमी व्हायला लागल्या की आपल्याला तेलामधली शेव काढून घ्यायची शेव जास्त कडक करायची नाही जास्त कडक शेव केली तर आपले अर्ला, लाडू खराब होतील तुम्ही बघू शकता आपल्या तेलामधल्या बोडबुड्या कमी व्हायला लागल्यात आपण आता ही शेव पलटून घेऊया अशा प्रकारे मी सगळी शेव तळून आणि लगेच अशा प्रकारे खुचकरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तच अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला शेव असं करून घ्यायला वेळ पण लागत नाही अगदी काही सेकंदात आपली शेव करून होते अशा प्रकारे मी सगळी शेव तळून आणि करून घेते मस्तच खूप वेळ पण लागत नाही आणि आ, ए म्हणजे जास्त याला वेळ लागत नाही जास्त म्हणजे याला कुणी मदतीला नसेल तरी पण आपण एकटं पणही बनवू शकतो अशा प्रकारे मी बनवून घेतलेली आहे दोन्ही पण कामं माझी सोबत चालू आहेत तुम्ही असे पण करू शकता ही एकदम तळून सगळी घेऊ शकता आणि नंतर मग ती खुस करून घेऊ शकता पण इथे मी मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि दोन्ही कामं सोबतच करते आणि ते मला जमतात पण तुम्हाला पण जमतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे जे आपली ही शेव तुम्ही बघू शकता आपण जास्त कडक नाही आणि जास्त हे पण नाही मीडियम मीडियम माझ्यावर आपण तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सातशे ग्रॅम बेसन पिठाची एवढी बन शेव बनलेली आहे मस्तच शेव आपली बनून बनून आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला एका छोट्या कढईमध्ये मी ते एक चमचा तूप आणि थोडेसे काजूचे तुकडे आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत आता इथे मी घेतलेले आहेत सहा वाट्या साखर घेतलेली आहे आपण इथे आणि आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आपली साखर पूर्णपणे पाण्यामध्ये भिजली पाहिजे एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅस चालू करायचा आणि जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे अशा प्रकारे आपली साखर इथं विरघळलेली आहे आपल्याला हा पाक बनवण्यासाठी कमीत कमी आठ ते नऊ मिनटं लागतात तुम्ही बघू शकता इथे नऊ मिनटं झालेली तर आपण हा पाक चेक करूया इथे एक छोटी वाटी घ्यायची वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की पाकाची गोळी बनती का इथे आपली गोळी बनायला लागलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे जास्त पाक जर आपण बनवून घेतला जास्त घट्ट गोळी बनली तर आपले लाडू पुट जसे कडक होतील आपल्याला फक्त गोळी बनायला लागली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण ह्या पाकामध्ये विलायची पावडर मिक्स करून घेतली आणि आपल्याला काजू बदाम काजूचे तुकडे आपण जे फ्राय करून घेतले होते ते पण मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला थोडी थोडी शेव पाकामध्ये मिक्स करायची आपल्याला हा पाक बनवण्यासाठी दहा मिनटं लागलेलीत तुम्ही तुमच्या म्हणजे जास्त जर पाक असेल तर त्याला वेळ पण जास्त लागतो कमी पाक असेल तर पाच ते सहा मिनटात पाक तयार होतो आणि जर जास्त असेल तर आठ ते दहा मिनटं लागतातच आपल्याला इथे दहा मिनटं पाक बनवण्यासाठी लागलेले आहे परफेक्ट पाक आपला इथे बनलेला आहे आता आपल्याला याच्यात शे शेव व्यवस्थित म्हणजे एक जीव मिक्स करून घ्यायची मस्तच आपले इथे लाडू बनवून तयार होतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीच बेलायकनला क्लिक करा आणि रेसिपीला लाईक करा आता आपल्याला ही शेव व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे आपले शेव आपण मिक्स करतोय आपल्याला हे शेवीचे लाडू लगेच बांधायला येत नाहीत कमीत कमी आपल्याला वी अर्धा तास लागतो ते आपले इथे मी चाळीस मिनटं झालेली आणि आपण याच्यावर झाकण ठेवून चाळीस मिनटं आपल्याला हे ठेवलेलं होतं बाजूला तुम्ही बघू शकता चाळीस मिनटानंतर हे पाकामध्ये शेव पूर्णपणे मुरलेली आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे म्हणजे तुम्ही आकाराने तुमच्या आवडीनुसार आकार करू शकता मी छोट्या छोट्या आकाराचे इथे लाडू बनवून घेत आहे आपले इथे बॅटर हे जास्त थंड नाही अगदी हाताला थोडस आहे म्हणजे थोडंसं गरमच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे जास्त थंड करून घ्यायचं नाही थोडस गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचेत आहे मस्त आणि सहज आपले लाडू बनतात आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि सम प्रमाणात आपण सगळं घेतल्यामुळे आपले शेवटपर्यंत लाडू वळायला अजिबात आपल्याला त्रास होत नाही सहज आपले लाडू वळ बनतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते खूप सहज आणि जेवढे आपल्याला लाडू बनवाय बनवतो आपण तसं तसं आपण चमच्याने थोडं थोडं ते बॅटर मोकळं करायचं एकदम मोकळं करायचं नाही अशा प्रकारे मी बघ तुम्ही बघू शकता मस्तच लाडू बनून तयार आहेत खायला पण खूप गोड आणि मस्त झालेली आहेत